भाजपाच्या गाव चलो अभियानाअंतर्गत देवेंद्र फडणवीस नागपूरमधील पारडशिंगा गावात मुक्काम करणार आहे. गावात जाऊन ते जनतेसोबत संवाद साधतील, त्यांच्या समस्या जाणून घेतील आणि मोदींचा संदेश घेऊन आल्याचं यावेळेस सामसोबत बोलत असताना फडणवीसांनी म्हटलंय. भाजपचं गाव चलो अभियान सध्या सुरू आहे आणि काटोल तालुक्यामध्ये पारडशिंगा या गावामध्ये उपमुख्यमंत्री आले आहे, चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आहे. भाऊकडून जाणून घेऊ नेमकं भाऊ कशा पद्धतीने अभियान राबवलं जातं, जनतेपर्यंत थेट पोहोचलं जातं. अतिशय छान अभियान आमचं चाललेलं आहे आणि आम्ही आता या पारडशिंगा ग्रामपंचायतच्या इलाक्यामध्ये आहोत. लोकांच्या वेगवेगळ्यांच्या घरी भेटी देतो आहोत. आज या ठिकाणी देखील भेट दिलेली आहे, चहा घेतलेला आहे आणि हा आमचा कुश आहे. या कुशच्या घरी आम्ही आलेलो आहोत आणि त्यांनी खूप सुंदर चित्र हे मला या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामुळे त्याचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. लोकसभेच्या अनुषंगाने एक प्रकारे तयार आहे, जनसंपर्क केला जात आहे. नाही, मला असं वाटतं की याचा लोकसभेशी संबंध नाही, प्रत्येक गावात प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्यातला भाग आहे. तुम्ही नेहमी म्हणता शेवटच्या घटकाचा आवाज ऐकला पाहिजे, ज्या पद्धतीने आपण पहिल्या रांगीतल्या व्यक्तीचा ऐकतो त्याच पद्धतीने शेवटच्या घटकाचा. अगदी खरं आहे, शेवटी आपला देश प्रगत तेव्हाच होईल जेव्हा समाजातला शेवटचा व्यक्ती हा प्रगतीकडे जाईल आणि तोच प्रयत्न मोदीजींचा आणि आमचा आहे. मोदीजींचा संदेश घेऊन आलेला आहे, महिलांसाठी नवीन वेगवेगळ्या तुम्ही योजना द्या, त्यासुद्धा आज महिलामध्ये बोलून दाखवायला भावना बोलून दाखवा. मला असं वाटतं की महिलांच्या खूप आशा अपेक्षा आकांक्षा मोदीजींकडनं आहे. मोदीजींवर विशेष प्रेम महिलांचं आहे आणि त्यामुळेच त्यांच्यापर्यंत मोदीजींचा संदेश पोहोचवायचा प्रयत्न मी केला आहे. चिमुकला जो आहे, चिमुकल्याचं आपण पाहू शकतो कशा पद्धतीने त्याने चित्र काढलं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं. बाळा काय केलं, कोणासाठी चित्र काढलं? मी मतलीजी साठी काढलंय. कोणासाठी काढलंय चित्र? मतलीजी साठी. सरांसाठी काढलंय. ज्या पद्धतीनं जो आहे अशा पद्धती गाव चलो अभियान जे आहे यशस्वी होताना दिसून आहे, मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.